नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय येथील मी श्री निकम पियार, विषय परिसर अभ्यास भाग 2, इयत्ता 5वी, लेक्चर नंबर 8, पाठाचे नाव आहे मानवाची वाटचाल। या पाठामध्ये आपल्याला प्रमुख मुद्दे बघायचे आहे, कुशल मानव ते आधुनिक मानवाची वाटचाल बघायची आहे, त्यानंतर कुशल मानव, ताटकण्याचा मानव, शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव। आपण मागील पाठात बघितलं उत्क्रांतीमध्ये एकपेशीय सजीवांपासून कसे बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि कसे मूळ प्राणी जातीपासून उत्क्रांत होत मूळ प्राणी जात काही प्रमाणात नष्ट होत गेल्या, त्यापासून वेगवेगळ्या प्राणी जाती निर्माण झाल्या हे आपण मागील पाठात बघितलं। बघा, आपण मागील पाठात हे पण बघितलं की एफ वानरापासून उत्क्रांत होत आदी मानव निर्माण झाला। आता पुढचा टप्पा, आदी मानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली हे आपण बघायचं आहे। बघा, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की वानरांपासून कशी मानवाची प्रजाती उत्क्रांत होत होत गेली। तर यामध्ये सर्वप्रथम आपण बघू कुशल मानव, काय बघायचं आहे, कुशल मानव। तर कुशल मानव म्हणजे काय, तर कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, म्हणजे काय, कुशल मानव। या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कुठे मिळाला, तर आफ्रिका खंडातील टांझानिया व केनिया या दोन देशांच्या परिसरामध्ये या मानवाचे पुरावे किंवा अवशेष मिळाले आहेत। आता यांचा शोध कोणी लावला, तर सर्वप्रथम लुई लिकी या शास्त्रज्ञाने हा शोध लावला आणि त्या शास्त्रज्ञाने कुशल मानवाला नवीन नाव दिले, तर नवीन नाव काय दिले, होमो हॅबिलिस। काय नाव दिले, होमो हॅबिलिस, कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे सुद्धा मिळाली आहे। बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे काही हत्यारे जेथे त्याला मृत्यू झाल्यानंतर दफन करण्यात येतं अशा ठिकाणी काही हत्यारे ठेवलेली तुम्हाला दिसत आहेत। मग लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ मानव होतो, काय होतो, होमो या शब्दाचा अर्थ मानव, आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ होतो हाताचा कुशलतेने वापर करणारा, म्हणजेच काय, होमो हॅबिलिस म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव। आता कुशल मानव हा दोन पायांवर उभा राहू शकत होता, कुशल मानव हा दोन पायावर उभा राहून चालू शकत होता, परंतु त्याचा पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित भाग होता। या मानवाचा मेंदू, बघा, कुशल मानवाचा मेंदू एफ वानरापेक्षा अधिक मोठा होता। एफ वानरापेक्षा कुशल मानवाचा मेंदू कसा होता, अधिक मोठा होता। त्याच्या चेहऱ्याची आणि हातपायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती। कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगाची नव्हती। बघा, जी हत्यारे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याच्या कामाची नव्हती। मग ते त्याचा उपयोग कशासाठी करायचे, की मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगद मिळवण्यासाठी, हाडे फोडणे इत्यादींसाठी त्याचा उपयोग करत असत। मग याहून काय अंदाज लावला, काय अनुमान काढला, की कुशल मानव इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा। छोट्या प्राण्यांची शिकार तो करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळेही गोळा करत असावा। आता त्यानंतर बघू आपण ताटकण्याचा मानव, बघा त्यानंतर बघायचं आहे आपल्याला ताटकण्याचा मानव। बघा, हा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले। कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता, तो समूहाने राहत, समूहाने म्हणजे ग्रुप करून तो राहत होता, आणि जंगलात लागणारे वनवे पाहून अग्नीची ओळख झालेली होती। बघा, जंगलात जे वनवे लागायचे ते बघून त्याला अग्नीची ओळखसुद्धा झालेली होती। झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताटकण्याच्या मानवाला कळले असावे,
बघा झाडांच्या फांद्या आणून जळणाऱ्या ज्या वनव्यांमध्ये झाडांच्या फांद्या असायच्या त्या आणून अग्नीचा वापर कसा करायचा हे त्याला माहीत झालेलं होतं. त्याच्या काळामध्ये पृथ्वीवर भरपूर ठिकाणी बर्फच असायचा बघा, त्यामुळे हवामान अतिशय थंड राहायचे. मग अशा कमालीचा अतिशय थंड वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले. ते कशामुळे? अग्नीचा वापर कसा करायचा हे त्याला माहीत झालं होतं, परंतु अग्नी निर्माण कशी करायची याचे तंत्र मात्र त्याला माहीत नव्हते. बघा, अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याला माहीत नव्हते. त्याची हत्यारे पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हात कुऱ्हाडीसारखे हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताटकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्याच्यासोबत बनवलेली हत्यारे मिळालेली आहेत. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरेष्टी दिप्पाड होती. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निएंडरथल येथे मिळाले होते, म्हणून त्याला निएंडरथल मानव असे म्हणतात. कुठे मिळाले होते? जर्मनी या देशामध्ये निएंडरथल नावाचं ठिकाण आहे. तेथे अवशेष मिळाल्यामुळे त्याला काय नाव देण्यात आलं? तर निएंडरथल मॅन असं नाव देण्यात आलं. त्याचा मेंदू ताटकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. बघा, शक्तिमान मानवाचा मेंदू ताटकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करत होता. मग बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय गुहेमध्ये तो बसलेले सर्वजण बसलेले आहेत. तर शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्येच राहत होता. तो दगडाचे गोटे आणि ते गोटे तासून निघालेले चिलके अशा दोनपासून वेगवेगळ्या आकाराचे हत्यारे बनवायचा. मग ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तो तयार करत असायचा. तुम्हाला चित्रामध्ये त्याची वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे दिसत आहे. बघा, तो मोठ्या प्राण्यांचे शिकार करत असे. बघा, मग भाल्याचा उपयोग ते मोठ्या प्राण्यांचे शिकार करण्याकरता भाल्याचा उपयोग करत होते. आणि जे दगडाचे जे छिलके निघायचे हत्यारं बनवताना त्याचा उपयोग ते करायचे चामड्यावरील मांस करवडण्याकरता. दगडाच्या छिलक्यापासून तयार केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. आणि कपडे, चामड्याचे कपडे प्रामुख्याने वापरत होते. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. बघा, तो प्रामुख्याने मांसाहारी होता आणि आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय एकावर एक काठीचं घर्षण चालू आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये दिसतंय की जे दगड आहे ते एकमेकांवर, गारगोटीचे दगड एकमेकांवर आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला शक्तिमान मानवाला माहीत झालेली होती. त्याने काही कलात्मक कौशल्य आत्मसात केले असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव काय करायचा? मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असे. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. मग काही काळानंतर शक्तिमान मानवाच्या काही समूह, काही ग्रुप आफ्रिका खंडातून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत पोहोचले. आता त्यांनी खंड बदलला, त्यामुळे प्रत्येक खंडातील वातावरण वेगळं. मग नवीन वातावरणामध्ये राहण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खूप संघर्ष त्यांना करावा लागला आणि नवनवीन
अन्न मिळवण्याच्या पद्धती त्यांना आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली, परंतु ती सुधारणा होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला. बघा, त्यांनी हत्यारांमध्ये बदल केला, परंतु हत्यारं नवीन प्रकारचे हत्यारं तयार करण्यासाठी त्यांना हजारो वर्षाचा कालावधी लागला. बघा, शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान या नावाने ओळखले जाते, हे आपण अजून पुढे बघणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीनेच नांदत होती. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष बघा, मग काय झालं, बुद्धिमान मानव आणि शक्तिमान मानव यांच्यामध्ये संघर्ष होण्यास सुरुवात झाली, आणि पर्यावरणाची बदलांशी जुळवून न घेता आल्यामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर नंबर 9 मध्ये बघणार आहोत. थँक्यू.